नमस्कार प्रदीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे आज आपण दही भेंडी मसाला बघणार आहोत बनवायला अतिशय सोप्पा असून फार छान मसालेदार चटपटी बनून तयार होतो आणि कमीत कमी मसाल्याचा इथे मी वापर केलाय रेसिपीला सुरुवात करूया कढाई गरम करायला ठेवून त्यामध्ये मी तीन मोठे चमचे तेल गरम करून घेतले आता इथे मी साधारण अर्धा किलो भेंडी घेतली आहे अगोदर पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर सर्व पाणी निथळल्यानंतर दोन्ही भाजी बाजूची जी देठं असतात ती कापून घेतली आहे आणि त्यानंतर मध्यभागी चीर देऊन मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये ही अशी भेंडी मी कापून घेतली आहे तेलामध्ये ही कापलेली भेंडी घालून आपण छानपैकी फ्राय करून घेणार आहोत साधारण पन्नास टक्के ही भेंडी शिजेपर्यंत किंवा साईजला थोडीशी कमी होईपर्यंत यावर सोनेरी रंगाचे चट्टे येईपर्यंत छानपैकी आपण मध्यम माचेवर ही फ्राय करून घेणार आहोत हवी तशी भेंडी फ्राय झाली आहे प्लेटमध्ये काढून घेऊयात आता त्याच कडे मेन रेसिपीला आपण सुरुवात करतोय यामध्ये परत एकदा मी तीन मोठे चमचे तेल टाकून घेतले तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं दोन तमालपत्र आणि एक मध्यम आकारचा कांदा बारीकसर चिरून तेलावर छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे आवडत असेल तर तुम्ही कांद्याची पेस्ट बनवून ती देखील परतून घेऊ शकता आता इथे कांदा एकीकडे परतत आहे तोपर्यंत इथे मी एका प्लेटमध्ये दही छान फेटून घेते तर साधारण सात ते आठ छोटे चमचे इथे मी दही घेतले तर जवळजवळ एक वाटी दही आहे हे दही घेताना अति जर आंबट असेल तर दह्याचं प्रमाण कमी घ्यायचं आहे हे दही फ्रेश आहे त्यामुळे जास्तीचं आंबट नसल्याने मी एक वाटी घेतलेलं आहे आणि छान प्रकारे फेटून घेतलं आहे जेणेकरून यामध्ये गाठी राहू नये आता कांदा परतल्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा मी अल लसूण ठेसलेलं टाकून घेतलं आहे तेही हलकंसं परतून घ्यायचं आहे सुख्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद टाकली आहे एक चमचा धनेपूड आहे त्यानंतर दीड मोठा चमचा इथे मी लाल तिखट वापरली आहे रंगालाही लाल आहे आणि चवीलाही तिखट आहे तिखट पण आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक टी स्पून यामध्ये मी गरम मसाला घातला आहे आणि दोन चिमूट यामध्ये हिंग घालायचं आहे सुखे मसाले हलकेसे तेलावर लो फ्लेमवर आपण परतवून घेणार आहोत आता या स्टेजला मसाले परतल्यानंतर आपण यामध्ये दही टाकणार आहोत दही टाकताना एक तर गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे किंवा गॅस तुम्ही बंद देखील करू शकता जेणेकरून दही फाटणार नाही आणि छान याचं स्मूथ असं टेक्स्चर येईल दही छान मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर प्रमाणात यामध्ये पाणी देखील घालून घ्यायचे आहे तर त्याच भांड्यामध्ये मी पाणी टाकून हे मी फोडणीमध्ये टाकून घेतलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकदा की हे मिश्रण मिक्स झालं की यामध्ये जी फ्राय केलेली भेंडी आहे ती आपण टाकणार आहोत दह्याच्या पाण्यात ताबडतोब मीठ घालायचं नाही भेंडी घातल्यानंतर मीठ घालायचं आहे जेणेकरून हे जे पाण्याचं टेक्शर आहे किंवा दह्याची ग्रेव्ही आहे ती फाटणार नाही छान मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर आपण भेंडी तर फ्राय करून घेतली त्यामुळे ती, ती बऱ्यापैकी शिजलेली आहे आणि पन्नास टक्के जी राहिलेली भेंडी ती आपण ह्या दह्याबरोबर किंवा मसाल्याबरोबर छान शिजवून घेणार आहोत एक उकळ आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकाल मस्तपैकी तरी आलेली आहे तेल सुटलेलं आहे मसाल्याला आता यावर झाकण ठेवून साधारण भेंडी व्यवस्थित शिजेपर्यंत आपण हे असं झाकून ठेवणार आहोत लो फ्लेमवर साधारण सात ते आठ मिनटंसाठी इथे मी भेंडी शिजवून घेतली आहे अधूनमधून झाकण काढून तुम्ही एकदा हलवून घेऊ शकता म्हणजे लक्षात येईल की मसाला व्यवस्थित परतला आहे की नाही किंवा कडायला लागायला नको जर तुम्हाला जास्तीची ग्रेव्ही ठेवायची असेल तर दह्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता किंवा पाणी यामध्ये ॲडिशनली जास्त घालू शकता तर बघा भेंडी सहजपणे बोटाने दाबल्या जात आहे तरी इथे भेंडी व्यवस्थित शिजून तयार आहे अगदी शेवटी यावर मी बारीक चिरून कोथिंबीर पेरून घेतली आहे गरमागरम दही भेंडी मसाला आपला बनवून तयार आहे गरमागरम चपातीबरोबर रोटीबरोबर किंवा प्लेन पराठ्यासोबत मस्त लागतो नक्की रेसिपी ट्राय करा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन छान रेसिपीसोबत धन्यवाद